मंजिलें उसी को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। तुमचा जर हौसला बुलंद असेल तर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे 100% मिळते। आता तुमचा जर हौसलाच, तुमचं जे काही ध्येय, तुमचं जे टार्गेट हे जर निश्चित नसेल तर तुम्ही काहीही करायला जा, प्रामाणिकपणे आणि मेहनतीने धंदा केला नाही तर तो धंदा लॉस मध्ये जातो, तोट्यामध्ये जातो। आजचा मालक व्हायचं स्वप्न बघा या मालिकेतील 74वा भाग, म्हणजे लवकरच आपण 100व्या भागाकडे वाटचाल करतोय। 100 भाग झाल्यानंतर ही मालिका मी संपवणार आहे। त्याच्या आधी ज्या ज्या काही घटना घडतात, व्यवसाय करताना ज्या ज्या काही अडचणी येतात, प्रश्न पडतात, त्या सगळ्या प्रश्नांवर मी बोलणार आहे। आजचा असा एक प्रश्न आलाय फेसबुकवर, म्हणजे रिपोर्टर शरद पाटील या नावाचा एक फेसबुकवर पेज आहे, पत्रकार शरद पाटील। या पेजवर आम्ही नेहमी आमचे काही व्हिडिओ प्रसिद्ध करत असतो, आम्ही काही व्यवसायाची गणित मांडत असतो, व्यवसायाच्या संदर्भामधली काही माहिती त्याच्यावर पोस्ट करत असतो। एका पोस्टवर एका आमच्या तालुक्यातील एका युवकाने एक पोस्ट टाकली, कमेंट्स केली, आणि त्या कमेंट्सवर त्याने लिहिलं की मालक होता होता मी उद्ध्वस्त झालो। खर तर ही चपराक होती आम्हाला, आणि त्याचबरोबर मालक व्हायची स्वप्न बघतात त्यांचंही मनधैर्य खच्ची करण्याचा हा प्रयत्न होता। मी मुळातच पत्रकार आहे, जे गेली 32 वर्ष मी पत्रकारिता करतोय, आणि कुठलाही विषय खणून काढायची ही सवय। ज्यांनी पोस्ट टाकली होती त्याचं नाव होतं, त्याचा पत्ता होता, त्या पत्त्यावर आम्ही त्याच्या घरी गेलो, कारण मी अस्वस्थ झालो होतो की हा मुलगा उद्ध्वस्त कसा काय झाला। कारण माझी जी कन्सेप्ट आहे ती फक्त 500 ते 1000 रुपये कमावण्याची, आणि 500 ते 1000 रुपये कमावण्यासाठी 20 ते 25 हजार रुपयाची गुंतवणूक आहे। म्हणजे मुक्त संचार पद्धतीने आपण जर कोंबडीचा व्यवसाय केला, कोंबडी पाळण्याचा, तर आपल्याला बऱ्यापैकी पैसे मिळू शकतात हे मी अनेक प्रयोगांती अनेक प्रात्यक्षिकांती दाखवून दिले। म्हणजे अगदी बूट पॉलिश पासून तेल मालिश पर्यंत कुठलाही धंदा करा, कमीत कमी खर्चात करा, तुमच्या घरामध्ये रोज 500 ते 1000 रुपये आले पाहिजेत या दृष्टीने तुमचं नियोजन व्हायला हवं असं मी सांगत होतो। आणि हे सांगायला सुरुवात केल्यापासून काही महिन्यातच एखादा म्हणून जर उद्ध्वस्त होत असेल तर नेमका तो उद्ध्वस्त का झाला हे शोधायला आणि त्याच्या घरापर्यंत पोहोचलो। म्हणजे अगदी तालुक्यामध्येच त्याचं गाव, त्याच्या घरी गेल्यानंतर त्याच्या वडिलांनी आईने आमचं चांगल्या प्रकारे स्वागत केलं आणि शरद पाटील आलेत हे सांगितल्यानंतर थोडेसे धावे त्याला आणले की हा नेमका माणूस का आला आपल्या घरी, आणि सगळीकडे तो ओळख आहे, बऱ्यापैकी लोक ओळखतात, त्यामुळे त्यांनी घरी बसवलं आणि सांगितलं की येण्याचं कारण काय। मी त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा उद्ध्वस्त झालाय पोल्ट्री व्यवसाय करताना, आणि तो का झालाय याची मला प्रश्नाची उत्तर पाहिजेत। खरं तर मी हा व्यवसाय सुरू करताना अनेक फेल्युअर लोकांना भेटलो होतो, ज्यांचा धंदा लॉस मध्ये गेलाय, तो धंदा का लॉस मध्ये गेला हे शिकून आपण लॉस मध्ये जायचं नाही याच्यासाठी त्या सगळ्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या, मात्र हा मुलगा कसा माझ्या हातून राहिला माहित नव्हतं, म्हणून त्याच्याकडे मी आलोय की हा धंदा त्याचा उद्ध्वस्त कसा काय झाला। त्यांनी सांगितलं सर तुम्ही पण काय वेळ लागला, म्हणून त्याच्या मागे कुठे लागता, तो आता म्हणजे क्रिकेट खेळायला गेला, गेले 4 दिवस तो क्रिकेट खेळतोय, उद्या 5वा दिवस आहे, म्हणजे 5 दिवसाची काहीतरी प्रीमियर लीग वगैरे त्याने ठेवल्यात आणि तो दिवस रात्र त्या ग्राउंडवरच आहे। त्याच्यामुळे त्याच्या धंद्याकडे कुठल्याच लक्ष नाही, आम्ही अक्षरशः कंटाळलो, तुम्ही आले, तुमच्या आम्ही मालिका बघतोय, तुमच्या आम्ही सगळ्या बातम्या बघतोय, तुम्ही त्याला 2 शब्द जरा सांगा, आणि मग त्याला त्याच्याशी आपण बोलूया, त्याला फोन लावला, तो काही आला नाही। त्याच्या लक्षात आलं की आपण ही कमेंट्स टाकलेली आहे, त्या कमेंट्सवर शरद पाटील आपल्या घरापर्यंत पोहोचलेले। त्याच्यानंतर काही क्षणात त्यांनी ती कमेंट्स त्या पेजवर डिलीट केली, माझ्या लक्षात आलं की हा काहीतरी खोटं बोलतोय, पण नेमकं काय बोलतोय खोटं हे कळायला मार्ग नव्हता। म्हणून त्याच्या आई वडिलांना खोदून खोदून विचारतो, वडिलांनी सांगितलं की त्याला आम्ही कुठला धंदा नव्हता, लग्न करायचं होतं, अगदी उसाट फिरत होता, उन्हाळ फिरत होता, म्हणून सगळ्यात सोपा व्यवसाय म्हणून आम्ही त्याला पोल्ट्री टाकून द्यायचं ठरवलं, कारण आजूबाजूला खूप पोल्ट्री आहेत, आमच्या नातेवाईकांच्याही पोल्ट्री आहेत, ते बऱ्यापैकी पैसे कमवतात, आणि आमच्या पोरानेही पोल्ट्री करावी, म्हणून मी सोसायटीचं 3 लाखाचं कर्ज घेतलं
आणि त्याच्याकडे 3 लाख रुपये दिले आणि सांगितलं की तू पोल्ट्री टाक. आता ही घराच्या मागे जी पोल्ट्री म्हणजे आम्हाला त्यांनी पोल्ट्री मध्ये सांगितलं की 3 लाखाची पोल्ट्री, 3 लाखाची पोल्ट्री त्यांनी बांधली, 2 लाख रुपये बहिणीकडनं इकडनं तिकडनं उसने घेतले आणि त्याच्यामध्ये मग पिल्ल भरली, भांडी आणली वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी त्यांनी सागर संगीत सांगितल्या. म्हणजे ती पोल्ट्रीची जी साईज होती ती साईज होती 30 बाय 50, म्हणजे साधारणतः 1500 स्क्वेअर फिटाची ती पोल्ट्री होती आणि त्याचा खर्च त्यांनी सांगितला होता सुरू करण्यापर्यंत 5 लाख रुपये. पहिल्यांदाच त्याने आपल्या आई बापाला फसवलं होतं, म्हणजे बापाने सोसायटीचं कर्ज काढलं होतं 3 लाख रुपये, 2 लाख रुपये नातेवाईकांकडून इकडून तिकडून आणले होते. खरं तर 1500 स्क्वेअर फिटची पोल्ट्री बांधायला जास्तीत जास्त 2.5 ते 3 लाख रुपये खर्च यायला पाहिजे होता. त्याचा तो खर्च होता तो 5 लाखाच्या आसपास होता. म्हणजे त्यांनी डोक्यामध्ये ठेवलं होतं की आपल्या आई वडिलांना फसवून आपल्याला व्यवसाय करायचा आहे. तू त्याचा पायाला मजबूत नसेल तर त्या पायावर इमारत कुठलीही उभारत राहत नाही, आणि जर ठेवायचा प्रयत्न केलाच तर ती इमारत लवकरच कोसळते. कारण आपला पाया मजबूत असायला पाहिजे. आपण सुरुवातच खोटं बोलून करतोय, आई वडिलांना फसवून करतोय. आई वडिलांना पैसे मिळतात, आई वडिलांनी बरं वाटतं मुलगा धंद्याला लागलाय, रोज उन्हाळ फिरतो, गाडी घेतो, फिरतो इकडे तिकडे, त्याच्यापेक्षा तो काही कामधंदा करेल, इतर पोरं कमावतात तसा हा कमवेल. म्हणून आई वडील ही डोळे झाकून पैसे देतात पोरांना. त्यांनी सुरू केलं, पहिली बॅच टाकली कंपनीची, कंपनीने त्याला पिल्लं दिली. आता ही त्यांच्या घरातून ऐकलेली सगळी माहिती आहे. नंतर त्या मुलाशीही बोललोय, त्याच्यानंतर कंपनीच्या मॅनेजरशीही बोललोय, त्याच्यानंतर ज्या गोष्टी लक्षात आल्या त्याच्यातून एक अनुमान काढलं. ते सगळं अनुमान तुम्हाला सांगावं याच्यासाठी हा आजचा भाग आहे. खर तर हा उन्हाळ पोरांचा व्यवसाय नाहीये. पहिल्यांदाच सांगतोय, मेहनती पोर असतील, प्रामाणिकपणे धंदा करणारे असतील, जे पार्ट्या करणारे नसतील, मित्रमंडळी जाणार नसतील, उसाट फिरणारे नसतील, क्रिकेटच्या मागे राजकारण्यांच्या मागे नको तेवढा वेळ घालणारे असतील, त्यांच्यासाठी हाच नाही कुठलाच व्यवसाय ते आयुष्यात करू शकणार नाही. व्यवसाय मोठा झाल्यानंतर आपण यशस्वी झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी कराव्या. मात्र व्यवसायाच्या सुरुवातीलाच जे आपण नवाजणं धज करणं ह्या ज्या गोष्टी करतो, शान शो करायला जातो आणि त्याच्यामध्ये आपल्या व्यवसायाची विल्हेवाट लागते. या मुलाचंही तसंच झालं होतं. त्यांनी पहिली बॅच टाकली, पोरगा धंद्याला लागला, मित्र आणखी जे मित्र होते त्यांचा आणखीन वाढ झाली आणि मग पार्ट्या सुरू झाल्या, पोल्ट्रीतल्याच कोंबड्या कापून खायला सुरुवात झाली. आता कोंबडी जरी मोफत असली पोल्ट्रीतली असली तर त्याला असणारं मटेरियल हे सगळंच सगळं विकत आणावं लागतं. आणि आपल्याकडे एकदा मित्र बोलवले की सगळा खर्च आपल्यालाच करावा लागतो. म्हणजे आपल्याला आमदानी 8 अन्ना खर्चा रुपया असं आपण म्हणतो, म्हणजे आपल्याला जे उत्पन्न आहे ते आहे 50 पैसे आणि आपला खर्च जर रुपया होत असेल तर आपण कुठलाच व्यवसाय हा सक्सेस करू शकत नाही, आपण जीवनामध्येही सक्सेस करू शकत नाही. मी तुमच्या माहितीविषयी सांगतो, माझ्या पूर्ण लाईफ मध्ये म्हणजे माझ्या ह्या 8 मे 2021 मला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये 32 वर्ष पत्रकार, म्हणजे 18 वर्षाहून पत्रकार आहेत. पत्रकारांना पार्ट्या लागतात, पत्रकारांना दारू लागते, पत्रकार हे 100% पाकिटे घेतात कि पत्रकार हे 100% पार्टी त्यांना द्यावीच लागते, हे जे काही भ्रम आहेत ह्या भ्रमाच्या पलीकडचा मी पत्रकार आहे. म्हणजे मी आतापर्यंत दाव्याने सांगतोय एकाही पार्टीला आतापर्यंत गेलेलो नाही आणि पार्टीला कुणाला बोलवलेलंही नाही. सुश्री एग्रो मध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याला विचारायचं, आतापर्यंत कुठलीही पार्टी त्या फॉर्म हाऊस मध्ये झालेली नाही, कुणीही येऊन ते दारू पिलेली नाही, दारू कोणाला पाजली नाही आणि कोणाला पिऊही दिलेली नाही. पोल्ट्री व्यवसाय ज्यांना ज्या करायचा आहे किंवा कुठलाही व्यवसाय करायचा त्यांनी पार्ट्यांपासून दूर राहायचं असतं. ह्या मुलाने मित्रमंडळी जमवायला सुरुवात केली, खर्च वाढला, त्याच्यानंतर खर्च वाढला तर काढायचा कसा म्हणून खाद्य विकायला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कोंबड्यांचं खाद्य विकता दुसऱ्याला, म्हणजे पोल्ट्री व्यवसाय अनेकदा माझ्या लक्षात आले की ज्यांना खाद्य कंपनीचं येतं ते 100% कंपनीच्याच सुपरवायझरला हाताशी धरून किंवा कंपनीच्याच मॅनेजरला किंवा जो पुरवठा करणार असतो त्याला हाताशी धरून हे काळ्या बाजारात विकलं जातं. यांनी तशा काही विकायला सुरुवात केली, खर्च भागवायला सुरुवात केली, त्याच्यामुळे FCR घटला. आता FCR एकदा घटला की कोंबड्यांचं वजन कमी होतं, भाव कमी मिळतो, त्याला पहिल्याच बॅचमध्ये लॉस झाला. कंपनीने मात्र ठरलेल्या नियमाप्रमाणे त्याला पैसे दिले आणि ते पैसे त्यांनी पुन्हा एकदा
हे अशाच क्रिकेटच्या मागे राजकारण्यांच्या मागे लागून दिवसभर उसाट फिरून ते पैसे घालवले. कंपनीने दुसरी बॅच त्याला टाकली पहिली बॅच गेल्यानंतर. दुसऱ्या वेळी त्यांना तोच अनुभव आला आणि म्हणून त्यांनी त्यांना बॅच टाकणं बंद केलं. वडिलांनी पुन्हा एकदा कुठून तरी उसने पासने करून पैसे पुन्हा तिसरी बॅच टाकली. तिसऱ्या बॅचचंही तेच झालं आणि शेवटी वडील कंटाळले आणि तो धंदा बंद केला. मी कंपनीच्या मॅनेजरला विचारलं की मी यांना बॅच का टाकली नाही. तेच सांगितलं की यांनी खाद्य विकून खाल्लं, याचं काही लक्ष नाहीये, कोंबड्या रोगाने मरतायत, कोंबड्या अगदी चोरून नेलेल्या जात आहेत, हेच लोक खातायत आणि त्याच्यामुळं याचं धंद्यावर लक्ष नाही म्हणून आम्ही याला बॅच टाकली नाही. चौथी बॅच काही टाकली नाही. मी चौथी बॅच त्यांना टाकायला पैसे त्यांच्याकडे नव्हते आणि तो धंदा बंद पडला. आणि झालं काय की जो 5 लाख खर्च करून जी पोल्ट्री उभारली होती, जी भांडी सडलेली होती, अगदी पूर्ण पोल्ट्री खराब झाली होती, तारा पडलेल्या होत्या, जाळ्या पडलेल्या होत्या आणि पूर्णतः तो धंदा लॉस मध्ये झाला होता. म्हणजे तो जो बोलत होता की मी उद्ध्वस्त झालो, वस्तुस्थिती होती तो उद्ध्वस्त नव्हता झाला, त्यांनी त्याच्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलं होतं. मी त्याला फोनवर फोन केले, आला नाही म्हणून जिथे क्रिकेटचे सामने चालू होते तिथे गेलो, त्याला भेटलो, सांगितलं ही पोस्ट टाकण्याच्या मागचं कारण काय. अगदी हातापाय पडायला लागला. सर म्हणे तुम्ही आता तिथे जाऊन आला, शूटिंग घेतलेली आहे, सगळं केलं आणि जर टाकलं तर माझं पुन्हा एकदा लग्न होणार नाही, मला लग्न करायचं आहे आणि म्हणजे बदनामी करू नका, तुम्ही सांगाल ते मी करायला तयार. मला ते एक प्रश्न सांगितले की उत्तर दे, मी उद्ध्वस्त झालो असं सांगण्याचं नेमकं कारण काय. कारण बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत त्या आता काही षडयंत्र असतायत, काही गोष्टी करतायत, देशी कोंबड्यांच्या व्यवसायाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, देशी अंड्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. तसा काही तुझा प्रयत्न होता का? तुला कोणत्या कंपनीने असल्या सुपारी दिले का हे सगळं सांगण्यासाठी वगैरे? त्यांनी सांगितलं तसं काही झालेलं नाही. म्हणजे नेमकं काही कारण सांग, म्हणजे कारण सांगितल्याशिवाय इथून जाणार नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही ही जी मालिका सुरू केल्यापासून पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये एक उत्साह संचारलाय आणि बऱ्यापैकी त्याची माहिती मिळते म्हणून काही लोकांनी हा व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. आमच्या गावामध्येही काही लोकांनी हा देशी कोंबडी पाळण्याचा व्यवसाय सुरू केला होता आणि त्यांनी जर केला, ते जर यशस्वी झाले तर मला पूर्ण गाव पुन्हा एकदा नालायक सांगेल. माझ्या आई बाप मला सतत सांगते ते जर लोक यशस्वी आहे तर तू का नाही, त्यांना जमतं तर तुला का जमत नाही, असं वारंवार टोमणे मारतील. आधी आमच्या नातेवाईकांच्या पोल्ट्री आहेत त्यांच्या नावाने टोमणे मारायचे, आता आमच्या गावात सुरू झालंय, यांनी जर सुरू केलं आणि ते जर यशस्वी झालं तर मला प्रॉब्लेम येईल. म्हणून मी अशा कॉमेंट्स करतो. तुम्हाला फक्त तुमच्या पोस्टवर एकच कॉमेंट केली, बाकी ठिकाणी अनेक वेळा केलेले, आजपासून मी या कॉमेंट्स करणार नाही. त्या कमेंट्स करण्याचं नेमकं कारण जेव्हा मला माहीत पडलं की दुसऱ्यांनी व्यवसाय करू नये, दुसरा सक्सेस होतोय म्हणून आपल्याला लोक नाव ठेवतील की दुसऱ्याच्या घरात पैसा येईल, दुसऱ्याच्या हातात पैसा येईल म्हणून जो जलफलाट जो होतोय त्या जलफलाटातून ही केलेली कृती होती हे लक्षात आलं. मग त्यालाही मी सांगितलं नाव सांगणार नाही, मात्र ही स्टोरी मी सांगेन. त्याला कारण असं की आज अनेक लोक कुठलाही व्यवसाय करायला गेला की त्या व्यवसायामध्ये राम नाही, त्या व्यवसायामध्ये दम नाही, तो व्यवसाय कसा लॉस आहे ह्या सगळ्या कहाण्या सांगत बसतात आणि पोरं ही बेकार होत चाललेत. पोरं ही व्यवसाय करायला तयार होत नाही. आमची कमसेकम खूप छोटी आणि साधी आहे. कुठलाही धंदा करा, त्या धंद्यातून 500 ते 1000 रुपये कसे कमवायचे हे आम्ही सांगतोय. आणि हे सांगताना म्हणजे मला एक प्रश्न आलाय, त्या प्रश्नावर उत्तर देतो की तुम्ही तुमच्या सुशवी अॅग्रो मध्ये जे सांगताय ते सांगायला तुम्ही काही फी घेता का? सुशवी अॅग्रो मध्ये काही एंट्री फी आहे का? मी पुन्हा एकदा सांगतोय की प्रत्येक माणसाला, म्हणजे आमच्यासाठी जी पत्रकार मंडळी आहे, व्यावसायिक मंडळी आहे, या प्रत्येकाला एक खास असते की दुसरा कोणीतरी मोठा झाला पाहिजे, आपल्यासारखी लोक मोठी झाली पाहिजेत, आपल्याप्रमाणेच लोक आपल्या बरोबर आली पाहिजेत. कारण व्यावसायिक जो असतो तो असे काही प्रकार करत नाही, तो त्याचा स्वतःचा व्यवसाय नेहमी सांगतो माझा लॉस मध्ये. आम्ही नेहमी पटवून देतोय की आमचा व्यवसाय कसा फायद्याचा आहे, मला याच्यामध्ये कसे पैसे मिळतात आणि तुम्हाला कसे मिळतील हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सांगताना कुठलाही पैसा आम्ही घेत नाही फी म्हणून. म्हणजे माझ्याकडे आतापर्यंत 3500 पेक्षा जास्त लोक सुशवी अॅग्रोला येऊन गेलेले आहेत, जे रविवार तर प्रचंड गर्दी असते. कोणालाही विचारा, 1 रुपयाही आम्ही कोणाकडून घेतलेला नाही आणि कुठल्याही सल्ल्याचा आम्ही पैसे घेत नाही. कारण तो जर व्यवसाय सुरू केला, त्या पद्धतीने पैसा कमवायचा सुरू केलं तर पुन्हा एकदा आम्ही पैसेवाले होऊ आणि जे येऊन जातात, बघून जातात, सल्ला ऐकून जातात ते मात्र हाय तिथेच राहतील. कारण सल्ला ऐकणारे सगळेच काही व्यवसाय करतात अशातला भाग नाही. म्हणजे माझ्याकडे 3-3500 लोक जे येऊन गेले त्याच्यापैकी जास्तीत जास्त 700-800 लोकांनी हा प्रयोग करायला सुरुवात केली,
बाकीच्या लोकांनी हे आपल्याला जमणार नाही असं एक गृहित धरलं असेल, किंवा हे सगळं खोटं आहे आपल्याला हे काही जमणार नाही असं गृहित धरून त्यांनी तो धंदा सोडला असेल, किंवा कुठलाही धंदा करायची त्यांची अवकाश नसेल. जे मी मुद्दाम सांगतोय, कुठलाही व्यवसाय हा जे राजकारणीच्या मागे रोज फिरतायत त्यांच्यासाठी कुठलाही व्यवसाय हा यशस्वी होणार नाही. राजकारण्यांची पोरं मोठी होतात, राजकारणी मोठे होतात, आपण हयो तिथेच राहतो. त्याचं कारण असं, आपण सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत त्यात पक्षाचा त्यात राजकारण्याचा जयघोष करत असतो, तो कसा मोठा होईल हे बघत असतो, आणि तो राजकारणी आपण मोठे होऊ तर त्याचा प्रॉब्लेम होईल म्हणून तो आपल्याला मोठा करत नसतो. तुम्ही बघा, आपल्याला कुठलाही राजकारणी कधीही मोठं करणार. दुसरं एक खास वेळ आता लागलेलं मुलांना क्रिकेटचं, ते दिवस रात्र क्रिकेट क्रिकेट क्रिकेट, किंवा इतर पार्ट्या गोष्टी अगदी फिरायला जाणं नको, ते वाईट सवयी लावणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्यामध्ये आहेत त्यांनी कुठलाही व्यवसाय करू नये. मी मुद्दाम सांगेन की पार्ट्या करणारी जी लोक असतात, मित्रमंडळी जमून अड्डा जमवणारे लोक असतात, नको तेवढा नको तिथे खर्च करणारी असतात, अगदी वाईट सवयी ज्यांना लागलेल्या असतात, त्यांनी हा व्यवसाय किंवा कोणताच व्यवसाय करू नये. कारण पैसा हा कधीही सहज मिळत नाही कुठल्याच मार्गाने. इजी पैसा नसतो, इजी पैसा मिळवायचा असेल तर चोऱ्या कराव्या लागतात, भ्रष्टाचार करावा लागतो, दरोडे घालावे लागतात, किंवा कुठलं तरी वाईट कृत्य करावं लागतं, त्याच्याशिवाय आपल्या घरामध्ये तो पैसा येत नाही आणि तो पैसा कधीही पुरत नाही. म्हणून ज्यांना चांगल्या सवयी आहेत, ज्याला खरोखर जिद्द आहे, म्हणून मी आधीच सांगितलं की मंजिले उसी को मिलती है जिनके सपनों में जान होती है. तुमचं स्वप्न किती मोठं आहे, आणि स्वप्न म्हणजे काही रात्री पडत ती स्वप्न नाही, आपण स्वप्न दिवसा पडली पाहिजे आणि आपली झोप उडाली पाहिजे, म्हणजे दिवस रात्र आपल्या त्या डोक्यामध्ये त्या विचार आले पाहिजेत, अशी आपल्या जर स्वप्न पडली आणि आपला हौसला जर बुलंद असला, आपलं ध्येय, आपली चिकाटी, आपली जिद्द जर त्या पद्धतीने आपण जर ठेवली तर आपण कुठल्याही व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो. तर वारंवार एक सांगतोय की ही जी अशी कमेंट्स करणारी लोक असतात, नावं ठेवणारी लोक असतात, चुकीच्या पद्धतीने कमेंट्स पास करणारी लोक असतात, यांच्या वारव्यालाही आपण उभं राहता कामा नये. म्हणजे आम्ही नेहमी सांगतो, अयशस्वी माणसाची, निगेटिव्ह बोलणाऱ्या माणसाची सावलीही आपल्या अंगावर पडता कामा नये. ती जर सावली आपल्या अंगावर पडली ना तरी आपले विचार बदलतात. म्हणून जी यशस्वी लोक आहेत त्यांच्या सावलीला उभे राहा. हा व्यवसाय हा उन्हाळ पोरांचा नाही, हा व्यवसाय हा उसाट पोरांचा नाही, हा व्यवसाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत वारंवार लक्ष देणार, धंदा कसा मोठा होईल हे पाहणार आहे, आणि धंद्यासाठी जिथून मिळेल तिथून अनुभव घेणाऱ्या, जे वाटेल ते पुस्तकं वाचणाऱ्या, आणि त्याच्याच बरोबर हे सगळे जे व्हिडिओ आहेत ते पाहणार. म्हणजे मला बऱ्याच लोक प्रश्न विचारत आहेत, मला आश्चर्य वाटतंय. म्हणजे मी वारंवार सांगतोय की तुम्ही मला फोन करू नका, SMS वर व्हॉट्सअप नंबर माझा जो आहे 8600001111 या क्रमांकावर तुम्ही मेसेज पाठवा, प्रश्न विचारा. जर मी सांगितलेल्या 74 व्हिडिओ मध्ये त्या प्रश्नाचं उत्तर नसेल तर मी उत्तर देईन. पण पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारतात, याचा अर्थ तुम्ही ते व्हिडिओ बघत नाहीये, न बघताच तुम्ही प्रश्न विचारताय, आणि अशा प्रश्नांना कुठल्याही उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. कारण तुम्हाला जर धंदा करायचा असता तर तुम्ही त्या कुक्कुटपालनाची किंवा कुठला जो धंदा करायचा असेल त्याची तुम्ही पुस्तकं वाचली असती, तुम्ही पूर्णपणे माहिती घेतली असती, आणि त्याच्यानंतर प्रश्न विचारला असता. आता कुठला तरी एक व्हिडिओ बघायचा आणि त्याच्यानंतर कुठला तरी प्रश्न विचारायचा, आणि तुमच्याकडे म्हणजे मला आता एक आश्चर्य वाटतं, एकाने सांगितलं की गावठी कोंबडी पालन हा जो व्यवसाय आहे ज्यामध्ये कोंबड्या 8 ते 10 वरती अंडी देत नाही, तुम्ही जे सांगता 20 अंडी देतात ते चुकीचं आहे. बोला त्याला फोन करून मी सांगितलं की तू कधी कोंबडी पालन केलंय का, त्याने म्हणजे आमच्या घरी कोंबड्या आहेत. घरी कोंबड्या तुमच्या कशा काय, तुम्ही नाही घरी आम्ही पाळतो कशा आहेत, मी त्याला तुम्ही कधी चांगलं खाद्य टाकलंय नाही, तुम्ही त्यांना कधी औषध उपचार केलाय नाही, तुम्ही त्याच्याकडे कधी लक्ष दिलंय नाही, मग त्या कोंबड्याने नेमकी अंडी दिली कशी किती हे तुम्हाला माहिती आहे. आपल्याकडे अंडी साप खातोय, मुंगूस खातोय, पळवली जातात, चोऱ्या होत आहेत, आणि ती कोंबडीही अंडं पिते, त्याच्यामुळे तुम्हाला नेमकी अंड्यांची संख्या किती तीच माहित नाहीये. आम्ही ही सगळी प्रात्यक्षिक केलेली आहे. सुश्री अॅग्रोमध्ये ज्या आलेल्या आहेत त्यांच्या लक्षात असेल की कोंबड्यांना पूर्ण देखभालीखाली चांगल्या प्रकारे त्यांचं संगोपन केलं जातं, अंडी किती निघतात त्यांचं पूर्ण लक्ष असतं, पूर्णतः कॅमेरे लावले, पूर्ण पद्धतीने संशोधन केलं जातं, आणि कोंबड्या किती अंडी घालतात, किती उबवणी बसतात आणि किती पिल्लं काढतात आणि किती जगतात, याच्यावर सगळेच्या सगळे व्हिडिओ वारंवार सांगितलेले आहेत. आणि तरीही एखादा माणूस असा कमेंट्स करत असेल किंवा असे प्रश्न विचारत असेल तर त्या प्रश्नांना आम्ही उत्तरं देत नाही. मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा हा आहे
की पूर्ण माहिती घेतल्याशिवाय पूर्ण अनुभव आल्याशिवाय हा व्यवसाय मोठा करून नका, नाहीतर हा मुलगा जर खोटं बोलला उद्ध्वस्त झालं तुम्ही खऱ्या अर्थाने उद्ध्वस्त व्हाल. मला जर उद्ध्वस्त व्हायचं नसेल तर धंद्याची पूर्ण माहिती आपल्याला पाहिजे, आपण त्या संदर्भात वाचलं पाहिजे, त्या संदर्भामध्ये आपण लोकांशी यशस्वी लोकांशी बोललं पाहिजे, आपण भेटी गाठी घेतल्या पाहिजेत, आपण जे यशस्वी लोक आहेत त्यांच्या फॉर्म फ्लोर जाऊन त्यांना बोललं पाहिजे, त्यांनी जे काही केलं ते आपण केलं पाहिजे. मी ते काही एका दिवसात उभे राहिले नाहीये, नेहमी जेव्हा जेव्हा काही फॉर्मना भेटी दिल्यात तेव्हा बघितलंय की जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात हे लोक करतात ते काही एका दिवसात झालेलं नाहीये. मी त्यांना सांगतात आम्हाला 32 वर्ष लागली, आम्हाला 30 वर्ष लागली, आम्ही 20 वर्ष धंद्यामध्ये आहोत. मी सांगण्याचा अधिकार जेव्हा प्राप्त झाला जेव्हा मी 32 वर्षांमध्ये अनेक व्यवसाय उभे केले आणि हे उभे केलेले व्यवसाय जे आहेत याच्यातून मला जो अनुभव आला तो अनुभव मी तुमच्या समोर ठेवण्याची डेअरिंग मी आता करतोय 32 वर्षानंतर. म्हणजे एका दिवसात काहीही होत नाही आणि एका दिवसात जे सगळं काही गोष्टी होतात त्या गोष्टी शेवटपर्यंत टिकत नाहीत. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की ज्या मुलांना उसळायची सवय असेल, उन्हाळ्याची सवय असेल, अगदी पाहुणे मेवणे पार्ट्या वाईट सवयी नाद ह्या सगळ्या गोष्टी असतील त्यांनी कुठलाही व्यवसाय करू नये. मात्र हे जर नाद कोणाला नसतील, या सवयी कोणाला नसतील, त्यांनी कुठलाही धंदा करा ते 100% यशस्वी होतील.